जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव की नाही। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत हनुमान जयंतीविषयी बोलणार आहे। संकट आपलं दूर करणारे हनुमानजी, बल शक्ती देणारे हनुमानजी, त्यांना संकट मोचक सुद्धा म्हटल्या गेलेलं आहे। राम आणि सीतेला एक करणारे हनुमानजी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामजींना त्यांची सीता हनुमानजींनी वापस केली होती। त्यांच्यामध्ये रुद्र अवतार सुद्धा आहे। ज्या टाईमला त्यांनी पंचमुखी हनुमानाचं जे रूप घेतलं होतं तेव्हा त्यांनी सत्य असत्यासाठी ते लढले होते। अशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट येतात आणि आपण नेहमी बघत असतो हनुमानजी हातावरती पर्वत घेऊन उडतात आणि त्यांच्याजवळ गदासुद्धा असतं। आज याविषयी पण बोलणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर, एक ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्याला एक उपाय सांगणार आहे। कर्ज असो या तुमचे कामं अडलेली असो, नोकरी मनासारखी मिळत नाही, तुम्हाला लग्नासाठी चांगला पार्टनर मिळत नाही, कसलीही समस्या असो, हा उपाय जेंट्स लेडीज दोघं पण करू शकतात, काहीच हरकत नाही। येणाऱ्या 6 तारखेला गुरुवारी हनुमान जयंती आहे, त्या दिवसपासनं आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे। आपल्या सगळ्याला पिंपळाचं झाड माहीत असेल। पिंपळाच्या झाडाची हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 11 पानं घेऊन यायची। झाडाच्या खाली जर नॅचरली पानं पडलेली असतील ती पण तुम्ही घरी आणली तरी चालेल। तुमची कसलीही समस्या असो त्या समस्येसाठी तुम्ही हा उपाय सुरू करू शकता। ती 11 पानं घरी आणल्यानंतर गंगाजल असेल घरामध्ये तर त्यांनी स्वच्छ करून घ्या, नसेल तर साध्या पाण्याने पण तुम्ही ती पानं स्वच्छ केली तरी चालेल। लाल कलरचा चंदन मिळतं मार्केटला, त्या चंदनाने त्या एका पानावर आपल्याला 7 वेळा श्रीराम 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 लिहायचं आहे। जसं एक पान घेतलं एका पानावर 7 वेळा श्रीराम लिहायचं आहे, मग दुसरं पान, असं लगातार 11 पानांवरती आपल्याला श्रीराम लिहायचं आहे। कारण आपण रामजींच्या थ्रू हनुमानजींना मेसेज देत आहे की माझं तुम्ही हे काम करा, म्हणून हनुमानजींना रामजींचं नाव घेऊन तुम्ही लवकर प्रसन्न करू शकता। त्यानंतर ज्या व्यक्तीची समस्या आहे त्यांनी ते पानं घ्यायची आणि हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन ती अर्पण करायची। काही जण याचा हारसुद्धा बनवू शकतात, काहीच हरकत नाही। त्यानंतर तुम्ही जो प्रसाद, मोतीचूरचा लाडू या काही तुम्हाला वाटेल मिठाई, ते तुम्हाला मंदिरात न्यायची आहे, तिथे ती ठेवायची प्रसाद म्हणून, आणि सरसोच्या तेलाचा, राईच्या तेलाचा तिथे दिवा लावायचा। आता लेडीज तर आतमध्ये जात नाही, पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुमच्यासोबत घरातल्या एखाद्या जेंट्सला घेऊन जा, नसेल तर तिथे मंदिरामध्ये तुम्हाला जेंट्स मिळतात त्यांच्या हातानं तुम्ही दिवा लावून घ्या आणि ही पानं अर्पण करा। लेडीजनी बाहेर उभं राहायचं, त्यानंतर आपली बसायचं तिथे मंदिरात, आपली इच्छा हनुमानजींना सांगायची, आणि होत असेल तर चांदीची गदा तुम्हाला मिळत असेल तुमच्या ज्वेलरवाल्यांकडे वगैरे, छोटीशी चांदीची गदा घ्यायची आणि ती पण हनुमानजींच्या पायाजवळ अर्पण करायची। ज्यांना पाहिजे ते माझ्याकडनं ऑर्डर करू शकतात। त्यानंतर मंदिरात बसून 11 वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। मी मंत्र सांगते आणि हा मंत्र हनुमान चालीसेमधली आखरीची लाईन आहे। जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव की नाही। मी परत म्हणते, जय 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 हनुमान गोसावी कृपा करहु गुरुदेव की नाही। हा मंत्र मंदिरात बसून 11 वेळा म्हणणं झाल्यानंतर, तुमची इच्छा आकांक्षा झाल्यानंतर घरी वापस चाललं यायचं। मग पुढच्या मंगळवारी असं लगातार 7 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। फक्त आपल्याला सुरुवात हनुमान जयंतीपासून करायची आहे। आता काही जणांना हनुमान जयंतीला नाही जमलं, काही प्रॉब्लेम आला या काही, मग कोणत्याही एका मंगळवारपासून सुरू करा। असे लगातार 7 मंगळवार आपल्याला करायचं आहे। तुम्हाला काही दिवसात घटित होताना दिसेल, जे पाहिजे ते पण मिळेल। जेव्हा आपण गदा वाहतो ना तेव्हा हनुमानजींना म्हणत असो चला उठा माझ्या कामाला लागा, म्हणून गदेनी आपण आपला मेसेज हनुमानजींना देत आहे। आणि होत असेल तर रोज घरी साऊथला दक्षिणेला तोंड करून हनुमान चालीसा म्हणणं सुरू करा। या प्रकारे ही सेवा आपल्याला हनुमान जयंतीपासून सुरू करायची आहे। तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील।